पहिले साई साहेबांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन या ठिकाणी होईल। आदरणीय साई साहेबांना विनंती आहे, तत्पूर्वी शहराध्यक्ष आणि आपले अध्यक्ष साई साहेबांचा सत्कार करताय। आदरणीय साई साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपण जो जाहीरनामा प्रसिद्ध होत आहे आष्टी शहराचा, सर्वांनी टाळ्या त्याचा स्वागत करायचं आहे, सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे। भारतीय जनता पार्टीचा पंकज गटम आगे बढो, भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे। आदरणीयांना विनंती करतो की आपण प्रास्ताविकास सुरुवात करावी। भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज आपल्या आष्टी शहरामध्ये ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची ही जी सभा आहे, त्या आपल्या सर्वांच्या नेत्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आदरणीय पंकजा ताई साहेब, गोपीनाथरावजी मुंडे या ठिकाणी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले, राज्याचे उपाध्यक्ष श्री वाल्मिक तात्या, तसेच जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय राजेंद्रजी म्हस्के साहेब, अल्पसंख्याक राज्याचे पदाधिकारी सलीमभाई जहांगीर, जिल्ह्याचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जेडी शाह साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्री साळवेजी, या ठिकाणी आपले निरीक्षक सर्जेराव तात्या आणि सर्वच प्रमुख मंडळी, संघटन मंत्री नागरगोजेजी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उमेदवार, आपले तालुक्याचे सभापती, सर्व कार्यकर्ते, या आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज थोडस लोणावळा आणि त्या परिसरामध्ये मुंबईमध्ये दुःख असल्यामुळं ताई साहेबांना यायला वेळ झालेला आहे आणि आज दत्त जयंतीचा दिवस आहे। जेव्हा सर्व उपस्थित असलेले पत्रकार मंडळी, सर्व पत्रकार मित्र आणि आष्टी येथील सर्व वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र, माता भगिनी, बालमित्र या ठिकाणी आत्ताच ताई साहेबांच्या हस्ते आष्टी शहराच्या बाबतीमध्ये आपण जाहीरनामा या ठिकाणी मी आणि धोंडे साहेब या दोघांच्या वतीनं या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे। आदरणीय ताई साहेबांना सांगू इच्छितो की त्यांनी स्वतः पालकमंत्री असताना ज्यावेळेस आम्ही या आष्टी शहरातल्या रस्त्याचे 25 कोटीचे प्रस्ताव दिले, स्वतः नगरविकास विभागाकडे येऊन, माननीय मुख्यमंत्र्यांकडे येऊन स्वतः सांगितलं की हे पैसे देऊन टाका, आम्हाला 10 कोटी रुपये ताई साहेब त्यावेळेस मिळाले आणि त्या 10 कोटीमुळं आम्ही या आष्टी शहरामध्ये रस्ते रुंद करू शकलो। अन्यथा आष्टी शहरामध्ये आल्याच्या नंतर ह्या कोणत्या खेडेगावात आलो अशा प्रकारची चर्चा ही आमच्याकडं या ठिकाणी केली जायची,
परंतु नवाबाई अध्यक्ष झाले सुरुवातीला नंतर रंगांना धोंडे झाले आणि नंतर भारतराव मुरकुटे झाले या सर्वांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर्व नगर सेवकांनी या ठिकाणी चांगले काम केलं आणि चांगले काम करून आम्ही लोकांच्या पुढे पांच वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या समोर फक्त रस्त्याचंच काम आम्ही चांगलं नाही केलं तर या शहराला 1.5 MLD त्याचा पाणी शुद्धतेचा प्रकल्प उभा करून 5 कोटी रुपयाची नळ योजना सुद्धा पूर्ण केली आणि ऐन दुष्काळामध्ये सुद्धा कधीही आम्ही पाणी कमी पडून दिलं नाही अतिशय चांगलं पाण्याचं नियोजन सुद्धा या शहरामध्ये केलं दिवाबत्तीचं सुद्धा चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी काम केलं आणि जे जे म्हणून अडचण या ठिकाणी पडेल ती अडचण दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आदरणीय ताईसाहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रधानमंत्री आवास योजनेच्या घराच्या कामामध्ये आष्टी नगर पंचायत ही महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 ची राहिली आणि आम्ही ताईसाहेब हा आमचा माणूस आहे विरोधकाचा माणूस आहे दुसऱ्या पार्टीचा माणूस आहे असं काहीही कधी बघितलं नाही डायरेक्ट स्पीकर लावून ज्याचा अर्ज येईल त्याचा अर्ज घेतला आणि राज्य सरकारपर्यंत पाठवला राज्य सरकारकडून माननीय प्रधानमंत्री आवास योजनेच्या दिल्लीच्या कार्यालयापर्यंत पाठवला दिल्लीने सुद्धा त्याला मान्यता दिली सुरुवातीला 900 त्याच्यानंतर रमाय आवास योजनेचे घरकुल असतील आणि पुन्हा 500 असे 1500 घरं ताईसाहेब आम्ही पूर्ण करून दाखवली आणि एक चहाचा कप या योजनेमध्ये मायबाप जनता जनार्दनाच्या समोर मी बोलतोय माझा कोणी नगरसेवक आमच्या नगर पंचायतीचे ज्याच्यामध्ये धोंडे साहेबांचे सुद्धा माणसं होती परंतु त्यांनीही कधी अशा योजनांच्या बाबतीमध्ये विरोध सुद्धा केला नाही त्यांनी सुद्धा आमच्या बरोबरीनं काम केलं एक नया पैसा सुद्धा कोणाला लागणार नाही याची काळजी घेतली आणि जे घरकुलवाला माणूस आहे त्यांनी 350 स्क्वेअर फुटाचं केंद्राचे अट आहे परंतु 800 ते 900 स्क्वेअर फुटाची घरं ही 1000 स्क्वेअर फुटाची सुद्धा लोकांनी घरं बांधली आणि आष्टी शहर पत्रामुक्त करण्याच्या मध्ये आम्ही त्या ठिकाणी सक्सेसफुल झालो अजूनही काही लोकांची घरं राहिली आम्ही सगळ्यांचं समाधान करू शकलोय अशातला भाग नाही परंतु 1500 ते 1500 घरं पूर्ण करू शकलो याचं निश्चितपणे समाधान या ठिकाणी आहे आणि आजच मला बातमी कळाली की स्वच्छता मिशन अभियानामध्ये जे गुण 1000 गुण ठेवले होते त्याचे 2020 जे सर्वेक्षण झालेलं आहे ताईसाहेब त्याला 860 गुण आष्टी नगर पंचायतीला मिळाले आणि त्या राज्यामध्ये 7च नगर पंचायती आहेत ज्याला 7 कोटी रुपयाचं बक्षीस मिळाले त्या बक्षिसामध्ये सुद्धा आष्टी शहर या ठिकाणी गेलेलं आहे आजच त्याची आम्हाला या ठिकाणी माहिती मिळालेली आहे आणि धार्मिक स्थळांचा सगळ्याच विकास मग ते हिंदूंचा असेल मुस्लिम समाजाचा असेल बौद्ध समाजाचा बौद्ध विहार असेल त्याच्यानंतर लहुजी वस्त्रांची सृष्टी असेल ही सगळी कामं अतिशय प्रामाणिकपणे आम्ही करण्याचा जैन धर्मियाचं असेल त्यांचं सुद्धा काम करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे हिंदू स्मशानभूमी असतील 2-2 ठिकाणच्या अतिशय ताईसाहेब स्टेडियम सारख्या स्मशानभूमी केल्या एकदम बसण्यायोग्य आणि लोक आले तर त्याचं निश्चितपणे नाव या ठिकाणी घेतात आणि कब्रस्तानचे सुद्धा कंपाऊंड वॉल करताना 1-1 कोटी रुपयाचे आम्ही निधी त्यांना उपलब्ध करून दिले नुसत्या कंपाऊंड वॉलच नाही त्याचं सुशोभीकरण करण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि
आता 18 कोटी रुपयाची आमची मेहकरी प्रकल्पावरून जी डायरेक्ट पाइपलाइन या ठिकाणी येते जवळपास पुढच्या 1.5 वर्षांमध्ये ही 18 कोटीची योजना सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीची पूर्ण करू आणि ॲज लाईक बिसलेरी असं पाणी या शहराला देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत। त्याच्यानंतर तलवार नदीचे खोलीकरण करून त्याची जेवढी काही दुरुस्ती करता येईल ते सुद्धा काम आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे केलेले। कोविड-19 च्या कालावधीमध्ये आम्ही खूप आमचे सगळे कार्यकर्ते मंडळी आम्ही लोकांची अडचण कशी दूर करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आम्ही ताईसाहेब केलेला आहे। आणि या 13 उमेदवारापैकी आमच्या काही अडचणीमुळं 3 ठिकाणी 7, 8 आणि 10 मध्ये अपक्ष उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी अडचण म्हणजे थोड्याशा आमच्या काही चुका म्हणा तिथं एका ठिकाणी लॅपटॉप एका 10 नंबरला कपशी असं चिन्ह मिळालेलं आहे। बाकी सर्व ठिकाणी कमळ हे चिन्ह आहे आणि कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपली पुढची 5 वर्ष हे जे नगरसेवक आत्ता 13 दिलेले आहे मायबाप सरकारच्या गहाळपणामुळं सुप्रीम कोर्टापर्यंत यांना म्हणजे या राज्य सरकारला ओबीसीचं आरक्षण टिकवता आलं नाही, या सरकारला मराठा समाजाचं आरक्षण टिकवता आलं नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या पुढं जाऊन योग्य ती बाजू न मांडल्यामुळं आता त्या पुन्हा जागा पुढच्या 18 जानेवारीला आणि हे सगळे निकाल आता पुढच्या 19 तारखेला लागणार आहे। कार्यकर्त्यांना बरं आहे, 1 महिनाभर नुसते आकडे मोड करायला, ये घर किधर गया आणि वो घर किधर गया असं करायला मला वाटतं संधी ही त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि मला समोरच्या बाजूंच्या बद्दल इतरांच्या बद्दल ते जरी काही टीका करत असतील तर टीका करण्यामध्ये मला वेळ घालवायचा नाही। मी आदरणीय धोंडे साहेबांनाही बोललो, त्यांनीही होकार दिला आणि या शहरामध्ये त्यांनी आदेश दिल्याच्या नंतर सुद्धा अनेक मतदार असे आहेत की जे मतदान या ठिकाणी करणार आहे तर त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि दाईसाहेब मी अधिकचं काही न बोलता मी आष्टीकरांना विनंती करतो, कारण आता आपली काही सभा वगैरे परत नाही, म्हणजे कोणता उमेदवार काही नाही, 1 नंबरपासून 17 पर्यंत सर्व उमेदवार हे आपले उमेदवार आहेत आणि त्या सर्वांना 10 ठिकाणी कमळ चिन्ह आणि 3 ठिकाणी वेगळी चिन्ह आहेत। ते नाही 8 नंबरमध्ये तो अधिकार धोंडे साहेबांचा आहे, माझा नाही। तर तुम्ही आपण काही डिक्लेअर वगैरे करणं उचित होणार नाही, ते साहेब सांगतील तोच उमेदवार तिथे फायनल होईल। आणि कारण उभे राहिलेले सगळेच उमेदवार त्यांचेच उभे राहिले, एकही दुसरा नाहीये वेगळा, अर्ज आम्ही काय कोणी टाकलेला नाही, तर त्याच्या बाबतीतला निर्णय ते करतील। आणि आणखी 2 दिवस आहे त्याच्यामध्ये तो निर्णय होईल। मी अधिकचं काही न बोलता एवढंच विनम्रपणे या ठिकाणी सांगेल की ह्या सर्व 13 उमेदवारांना पुढची 5 वर्ष नगरसेवक म्हणून आपली सर्वांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी एवढी हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि माझे भविष्य संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अण्णा। यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे या सभेचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार दुबळे धोंडे साहेब यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करा। आजच्या या प्रचार सभेसाठी आलेल्या आपल्या राज्याच्या लोकप्रिय नेत्या पंकजादाई भोंडे त्यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपंचायत लढवली जाते। ते सुरेशराव धस, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले राजेंद्र मस्के, वाल्मिक तात्या सलीम भाई, तसेच
संपूर्ण उमेदवार आणि आष्टी शहरातील सर्व भारतीय जनता पक्षाचे हितचिंतक बंधू आणि भगिनी, या ठिकाणी मागच्या 5 वर्षांमध्ये जे काम झालेलं आहे ते करण्याचा प्रयत्न मागच्या बॉडीने केला आणि पुढची बॉडी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करेल। काही काम उभारे झाले, पुढे मोडतोड आणि जी झाली मागच्या काळात जरा पडझड आणि मोडतोड बरीच केली होती आणि त्यामुळं ते झालं आणि मध्यंतरी मी आणि सुरेशराव आम्ही आता मुंबईसुद्धा माझी भेट झाली त्यांची आणि आम्ही देवेंद्र फडणवीसकर गेलो होतो, त्यांना म्हणलं 50-50% जागा तिन्हीही पंचायतमध्ये आपण करू, परंतु त्यांना ते आवडलं नाही किंवा पटलं नाही आणि आम्हाला ते कमी जागा देत असल्यामुळं मी थोडा नाराज होतोच आणि आता कमी झालं आहे ताई आल्याकडं माझ्याकडं आणि त्यांनी सांगितलं की खरं म्हणजे तसं करायला पाहिजे होतं, पण त्यांचं काय भावना अशी आहे की सगळं मुळात पाहिजे काय अर्धा अर्थ केलं असतं तरी काय फरक पण नसतं पडल्यावर, त्यांना वाटलं की नाही नाही तसं जमत नाही आणि त्यामुळं पाठोदा शिरोळ या ठिकाणी सर्वत्र सर्व म्हणजे ताईकडं पण याचा चर्चा झाली होती आणि ॲक्च्युली माझा आणि सुरेशरावचा असं काही वैयक्तिक कधी भांडणच झालं नाही, कधी मतभेद नाही, पण त्यांच्या मनात कधीतरी काहीतरी येतं आणि मग कालच्याशिवाय त्यांना चांगले वाटतं। मी माझा स्वभाव असा की मी कधीही कोणाला शिवी दिल्याचं मलाच आठवत नाही, परंतु मागच्या काळामध्ये त्यांनी केलं, पुढे भविष्यात काय असं करू नका बाबा। आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन जे काम होतं ते मला वाटतं चांगलं होतं आणि तो करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे। तुम्ही आता इथून पुढच्या राजकारणात तरी निदान आता आम्ही तर आमच्या गटाचे म्हणून कोणी उमेदवार नाही आणि उमेदवार तुमच्याबरोबर काम करत असणारे एकेकाळे सगळे माझेच कार्यकर्ते, एकेकाळी इथं अरुणभायापासून तर सर्व लोक पूर्वी माझ्याबरोबरच काम करत होते, परंतु मध्ये माझा गॅप लयच मोठा पडला ना, 15-20 वर्षाचा गॅपच कोणाला सहज झाला नाही, भरभर कोण बरेच पळून गेले, बरेच पळून गेले इकडं तिकडं, काही नानाकडे गेले ते नाना पण तुमच्याकडे आले आणि मग माझी फजिती झाली हे सर्वांना माहिती आहे। पण मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मंत्री होता, परंतु मुंडे भारतीय जनता पक्षाने मला तिकीट दिलं आणि मला विधानसभेमध्ये परत एकदा जाण्याची संधी मिळाली या मतदारांनी दिली, त्यांचे मी त्यावेळेस आभार मानलेले आहेत। जास्त मी लांबवत नाही कारण आता यांचं भाषण परत पाठवायला सभा, मी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की आता भारतीय जनता पक्षामध्येच आपण आहोत, भारतीय जनता पक्षाला निवडून द्यायचं आहे आणि तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष नक्कीच सत्तेत येईलच, शिरूरमध्ये पाटोद्यामध्ये आष्टीमध्ये सर्वत्र तो येईल आणि परत एकदा एवढे लोक निवडून आल्यानंतर सुरेशरावला परत एकदा विधान परिषदेत जाण्याची संधी एवढ्या लोकांच्या जवळ, विधान परिषदेमध्ये आणखी एकदा जिल्हा परिषदेचे काही हे काय म्हणून बरेच होतील ना मतदारांचे काही म्हणून परत माझ्या तिकिटाची ती शिफारस करतील आता पुढची वेळ, असंच काय नाही आता तरी खरं बोला ना, ते माझ्या तिकिटाची शिफारस करतील, मी त्यावेळेस कुठेही जाणार नाही, तेच शिफारस करतील तिकीट काही देतील आणि परत एकदा आपण जोमाने आपल्या भागाचा आपल्या मतदारसंघाचा विकास करू, आपला भाग दुष्काळी आहे डोंगरी आहे त्याचप्रमाणे
ऊसतोडणी मजुरांचं आहे, आष्टी शहर जरी असलं तरी ग्रामपंचायत सारखंच आहे, त्यामुळं या ठिकाणी सुद्धा ग्रामपंचायतचा जरी भाग असला तरी नगरपंचायत झाल्यानंतर महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र नगरपंचायतीला शासनाने चांगला फंड दिलेला आहे आणि त्यामुळं सर्वत्र विकास होतो आहे। पाटोद्यामध्ये पण झाला आहे, सुरूमध्ये मी आमदार झाल्यानंतर काही रस्ते केले होते, आष्टीमध्ये केले होते, तुम्ही थोडे जास्त केले आहेत पंचायत तुमच्या ताब्यात आल्यामुळं मी याप्रसंगी जास्त बोलत नाही। या ठिकाणी परत एकदा सर्व मतदारांना विनंती करतो की आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हाला मतदान करावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो, भविष्यात उपयोग करतो। धन्यवाद। यानंतर आजच्या आपल्या या सभेच्या प्रमुख वक्त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय चटणीस आदरणीय पंकजाताई मुंडे यांना विनंती करतो की आपण या आष्टी शहराला या ठिकाणी आपण संबोधित करावं। भारतीय जनता पार्टीचा पंकजाताई मागे वळो। नगर पंचायत आष्टी या आष्टीच्या निवडणुकीमध्ये नगर पंचायतच्या भारतीय जनता पार्टी रिपाई या महायुतीचे सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित या सभेचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब मंचावर उपस्थित या निवडणुकीचे सूत्रधार कलाकार काय म्हणायचं ते म्हणा, तीन जिल्ह्याचे आमदार सुरेश अण्णा धस मंचावर उपस्थित, या जिल्ह्याचे अध्यक्ष ज्यांना सगळ्या प्रकारच्या निवडणुकांचा अनुभव आता येणार आहे, अध्यक्ष झाल्यानंतर आता या निवडणुका जोरात येणार आहेत आणि खूप चांगलं काम करतायत, आमचे अध्यक्ष राजेंद्रजी मस्के मंचावर उपस्थित, विजयभाऊ ओलार सर्जेराव तात्या तांदळे सलीम जहांगीर जे डी शहा आमचे वाल्मिक तात्या निकाजे अशोकजी साळवे अमोल तरटे शैलजाताई गर्जे देविदासजी नागरगुजे अजय धोंडे कोणाचे नाव राहिले करे बाबा कारण खूपच जयदत्त धस डॉक्टर आमचे भवन अजून पण कोण आहे भरपूर नाव आहेत, मला तुम्ही 10 नाव लिहून दिले तर ज्याला भांडायचे ते मी गेल्यावर भांडा आणि समोर उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित माता भगिनी नमस्कार, समोर माझ्या दोन्ही बाजूला उपस्थित सर्व जनता जनार्दन वडीलधारी मंडळी घोषणा देणारे सर्व उत्साही युवा बांधव पत्रकार बांधव, सर्वप्रथम आज दत्त जयंती आहे असा उल्लेख सुरेश दसांनी त्यांच्या भाषणात केला आणि जगात मी एवढ्या सभा घेतलेल्या असताना त्यांचं एवढं वेगळं भाषण मी कधी ऐकलेलं नाही आणि धोंडे साहेबांचंही भाषण मी ऐकलं, दोघांचंही भाषण ऐकत असताना मनात आलं की असं कॉम्बिनेशन आहे दत्त जयंती आहे, म्हणजे दत्त म्हणजे काय म्हणतो आपण ब्रह्मा विष्णू महेश, इथं धस धोंडे मुंडे असल्यावर निवडणुकीची चिंता करण्याची काही कारण आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते मुंडे साहेब यांची जेव्हा पहिल्यांदा लोकसभा लढण्याची इच्छा झाली त्यांनी मला सभा घ्यायला सांगितली, ती आष्टीमध्ये सभा घेतली तेव्हा धोंडे साहेब आमच्यावर होते, नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा आम्ही लोकसभा सुरेश ससांच्या विरोधात लढलो, विधानसभा त्यांच्या विरोधात लढलो आणि विधान परिषदमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। मी आज आष्टीच्या नगर पंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने शुभेच्छा देते की पुढच्या सुद्धा विधान परिषदेमध्ये आपलाच पायदळ जर झालं पाहिजे एवढे उमेदवार आपल्या इथे निवडून आले पाहिजे या शुभेच्छा देते। मी सांगितलं की आज जरा वेगळं भाषण मला त्यांचं ऐकायला मिळालं, गुगल्या फास्ट बॉल स्लो बॉल जोक विनोद गोष्ट सिनेमा हे काहीच नव्हतं, जरा शांत शांत होत आणि आमचे धोंडे साहेब आपले नेहमीप्रमाणे मन मोकळं बोळे बोळं भाषण त्यांनी केलं, मोकळ्या मनाने बोलले।
हे दोघे गेले होते देवेंद्र फडणवीसांकडे 50-50% जागा द्या ते ऐकून घेतलं त्यांनी ते खूप ऐकून घेतात त्यांच्याकडनं मी नेहमी सांगते की शिकण्यासारखं आहे पेशन्स पण शेवटी मी त्यांना म्हटलं 50-50% ह्या दोघांनी लढलं तर मग समोरच्याचा विजय होत असतो मी तर यांना अशी पण आयडिया दिली की एक जण साष्टी लढा एक जण पाटोदा लढा शिरूरमध्ये युती करा काही हरकत नाही म्हणजे एक चिन्ह घ्या इकडे नाही तर काय कारण या दोघांनी एकमेकांच्या विरोधात लढल्याशिवाय तिसऱ्या माणसाचं एकत्र लढलं तर मग किती माणसं आहेत एवढा जनसंचय कसा करायचा मग दोंडे साहेब बोलले अंधसाहेब शांत होते याचा अर्थ कुणाच्या मनासारखं जास्त झालं हे मी सांगायची गरज नाही जे माणूस शांत असतो एखाद्या कार्यामध्ये दोंडे साहेब जो माणूस शांत असतो त्याचं मनाप्रमाणे झालेलं असतं दोंडे साहेब जे बोलले ते बरोबर आहे त्यांनी पुढच्या विधान परिषदेच्या तुम्हाला शुभेच्छा देऊन टाकल्या आता पुढचं पुढे बघू आपण पण विधान परिषदमध्ये बीड जिल्ह्याचे पाय धरायला आला पाहिजे प्रत्येक उमेदवार एवढ्या जागा बीड जिल्ह्यामध्ये आपल्या निवडून आल्या पाहिजे नगर पंचायत मी राजकारण करत असताना लोकांना एक प्रश्न असतो की ताई बोलत का नाही ताई आम्ही पाठवलेल्या मेसेजचं उत्तर देत नाही ताई आम्हाला उत्तर देत नाही कारण मला एक कळले की काय हे सगळ्या गोष्टीचं मोठा औषध असतो मला कधी वाटलं नव्हतं की मुंडे साहेबांनी 2009 लोकसभा लढल्यानंतर 2014 लोकसभाची पोटनिवडणूक होईल आणि मुंडे साहेबांच्या जागी प्रीतम ताईंना खासदारकीची निवडणूक लढावी लागेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं काळ आपल्याला सगळं शिकवत असतो आणि म्हणून शांत बसून प्रत्येक गोष्ट आपण ती स्वीकारून पुढे जायचं असतं त्याच्यावर इलाज करायचा राजकारणात गोपीनाथ मुंडे साहेबांची मी कन्या आहे आणि त्यांनी मला शिकवलं राजकारण हे बेरजेचं करायचं असतं वजाबाकीचं करायचं नसतं आणि या बीड जिल्ह्याच्या जनतेने मला शिकवलं की राजकारण हे बेरजेपेक्षा गुणाकाराचं करायचं असतं हे या बीड जिल्ह्याच्या जनतेने मला शिकवलं आणि म्हणून हे राजकारण करत असताना उतार चढाव येत असतात मन मोठा होत असतात पण लोकांचं हित समोर ठेवून मनामध्ये कुणाविषयी वैर न ठेवता आपल्या आचरणात काही गैर न ठेवता जो राजकारण करेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभारणारी बीड जिल्ह्याचे बहादूर जनता आहे आणि म्हणून मला विश्वास या नगरपंचायतमध्ये आपण आम्हाला विजय करणार काही तीन ठिकाणी काहीतरी वेगळं झालं असं सुरेश दास म्हणाले आपल्या भाषणामध्ये ते तुमचं तुम्ही बघून घ्या कारण मला कळलं ना कुठं कपाट आहे कुठं लॅपटॉप आहे कुठं चहा आहे आणि कुठं काय कपाट नाही बाबा माहित नाही सॉरी पुन्हा माझ्या तोंडातून गेले इथं समोर काय दिसायला कब्बशी इथं काय हे आपल्या बरोबर आहेत का मग ठीक आहे असे आता ऑनलाईन शाळा आणि ऑनलाईनमुळे लॅपटॉप आणि हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे तर हे सगळ्या गणितांना आष्टीची चिंता बघून घे पण जे लोकांच्या हिताचे ते करण्यासाठी पंकजा मुंडेचा नेहमी आणि नेहमी आशीर्वाद असल्याशिवाय राहणार आज मी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं या आष्टी मतदारसंघामध्ये 2009 आधीच्या जिल्हा परिषद पासून मी फिरत होते मनक्याचा आजार लागला मला बीड जिल्ह्याचे रस्ते बघता बघता आणि मी शपथ घेतली की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणायची आणि जिल्ह्याच्या गावागावापर्यंत अंडवाडी वस्त्यात अंड्यापर्यंत रस्ते करायचे केले की नाही आज नगरपंचायता या झाल्या आमच्या काळात झाल्या ना या शिरूरला मुंडे साहेबांनी पहिल्यांदा तालुका केला वडवणीला तालुका केला पहिल्यांदा मुंडे साहेबांनी आणि त्या नगरपंचायत काम करण्याचं त्यांच्या लेखीने काम केलं या नगरपंचायती झालं आता ग्रामपंचायत म्हणजे मोठं खेळ आहे पण नगर लागल्यानंतर त्याची व्यवस्था वेगळी आहे त्यामुळे कोट्यावधी रुपयाचा निधी हा केवळ आणि केवळ आपलं सरकार होतं म्हणून मिळाला मिळाला का एखादा लाख रुपये 2 वर्षात काही रुपया एखादा रस्ता काही मिळाला का काहीही रुपयाचा निधी या गेल्या 2.5 वर्षात मिळाला नाही एखादं नारळ फोडलं का नवीन कामाचं जेवढे नारळ या बीड जिल्ह्यात फुटले ते तुमच्या लेखीने दिलेल्या बजेटच्या कामाच्या नारळाचे तुम्ही काळजी करू नका लोक म्हणतील सरकार नाही भारतीय जनता पार्टीच आघाडीचं सरकार आहे पण आघाडीचं सरकार जरी असलं तरी केंद्रामध्ये तुमची लेख हक्काने निधी आणण्यासाठी बसलेली आहे तुम्हाला निधीची काही कमी पडू देणार नाही आजचा जो दिवस आहे प्रचारात या प्रचारात भाषण करत असताना 13 वॉर्डाविषयी बोलावं लागलं मला खर तर 17 वॉर्डाची आहे नगरपंचायत
मला फार वाईट वाटलं. मला वाटतं ही सगळ्यात काळी निवडणूक आहे महाराष्ट्रातली की ओबीसीच्या आरक्षणावर एवढा मोठा घाला घातला आणि आज आम्हाला प्रचाराला इथं उभं फक्त 13 वॉर्डाची निवडणूक करावी लागली आहे. आज या ओबीसीच्या आरक्षणाच्या सुरक्षेसाठी मी निवडणूक आयोगाला भेटलो. माझ्या गळ्यामध्ये आज हार घालण्यासाठी स्वागत घालण्यासाठी महिला कार्यकर्त्या आल्या. मी म्हणलं माझ्या गळ्यामध्ये हार घालू नका, कारण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पंकजा मुंडे गळ्यामध्ये हार घालणार नाहीये. आणि मला फेटा बांधायला त्यावेळी मला फेटा बांधू नका, कारण ओबीसीचं आरक्षण सुरक्षित होईपर्यंत पंकजा मुंडे फेटा बांधणार नाही. पण आज मी तुम्हाला वचन देते, हा 75वा आपला अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा 26 जानेवारीला महाराष्ट्राचा दौरा मी करणार आहे. बघणार आहे हे सरकार इम्पेरिकल डेटा कसा गोळा करते आणि कसा ओबीसींना न्याय देत आहे. आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या बद्दल सुद्धा इम्पेरिकल डेटाच महत्वाचा आहे. यामध्ये सुद्धा पुढाकार घेऊन काम करून तुमची लेट या जातीपातीचं राजकारण पूर्णपणे पाडून संरक्षण देणारे जो वंचित आहे पीडित आहे त्यांच्यासाठी उभा राहा. आधी लहान लहान लेकरं भारतीय जनता पार्टीच्या टोप्या आणि गमचे घालून बसलेत. हे ज्या दिवशी मतदानाला पात्र होतील त्यावेळी मतदानाची परिस्थिती आणि त्यावेळी आपल्या राजकारणाची परिस्थिती वेगळी जर असेल, ती जास्त सामान्य माणसाला न्याय देणारी असेल, तर माझ्या राजकारणात येण्याला अर्थ आहे. आणि म्हणून मी राजकारण जे केलंय ते सामान्य माणसाला समर्पित केलं. ही निवडणूक आपल्याला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही. मी बीड जिल्ह्याचा स्वभाव चांगला ओळखला म्हणून मी देशाचं राजकारण करू शकते, म्हणजे जे काय करते, कारण बीड जिल्ह्यात जो काम कर पाय उडवून टिकू शकतो. एखादी निवडणूक हारणं जिंकलं सोडावं, सगळे हारले, गुंडे साहेब हारले, पण निवडणूक ना बाजूला जर ठेवली त्या बीड जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये पाय रोवून तो उभा राहू शकतो. जिल्ह्यामध्ये मी म्हणाले माझ्या पत्रकार बांधवांनो, तालुक्याचे नेते 1000 असतील पण जिल्ह्याचं नेतृत्व एकाती करण्याची जी बहुत आशीर्वाद आहेत ते लोकांमुळे, ते गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे आणि त्यांच्यावर असणाऱ्या लोकांच्या विश्वासामुळे. मग ही मुंडे साहेबांची लोकप्रियता, धोंडे साहेबांचा स्वभाव आणि सुरेश जसांची चिकाटी एकत्र आले तर या तीनही नगरपंचायतीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा हरवल्याशिवाय राहणार. हे गरजेचं राजकारण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्या सामान्य माणसाच्या हिताच्या करण्यासाठी लोकांना स्वतःला अंगवळीने पडूनच घ्यावं लागेल. काळ बदललाय. मी लहान होते तेव्हा आमच्या घरी दारावरची बेल वाजली की मी पळत जायचे दरवाजा उघडायला. मला माझी आई सांगायची, गोपीनाथ मुंडे साहेब घरात नाहीत, कधी येणार कल्पना नाही, आल्यावर तुमचा निरोप देते. हे तीन वाक्य मी पाठ करून घेतले होते 3 वर्षाचे असल्यापासून. दरवाजा उघडायचा नाही, कारण एक आम्ही आई आणि दोघी बहिणीच राहायचो छोटी नंतर झाली. मी तेवढं वाक्य पाठ करून घेतले होते. मोबाईल तेव्हा आमच्या घरी फोन होता, त्या फोनला मी त्याच्याजवळ बसलेली असायची. मला फोनचं खूप आकर्षण होतं, तो फोन वाजायचाच नाही, कारण फोन करणार कोण समोरून. लोकांकडे फोन नव्हते, गावात एखाद्या पोलीस पाटलाकडे फोन आहे, सरपंचाकडे फोन आहे, एखादा चिरेबंदी वाडा असणाऱ्या माणसाकडे फोन आहे, पण ते करायला जाणार कोण. फोन वाजत नव्हता. आज सेल्फी घेण्यासाठी इथून इथपर्यंत म्हणजे आज मी सकाळी 6,500 मेसेज माझ्या व्हॉट्सअपमधले डिलीट केले. म्हणजे आज गावागावापर्यंत फोन गेला, गावागावापर्यंत नेटवर्क गेला, गावागावापर्यंत तंत्रज्ञान गेलेलं आहे. हे जे इथे सगळे तरुण बांधव उभे, हे कुणाचे पाय धरून राजकारण करणार नाहीत, स्वतःची कॉलर टाईट करून संस्काराने राजकारण करणार आहेत. हे जातीपातीचं राजकारण करणार नाही, हे विकासाचं राजकारण करणार आहेत. हा बदल राजकारणात घडून आणायचा. कोट्यावधी रुपयाचा निधी हा या राष्ट्रीला दिलाय आणि भविष्यात सुद्धा देऊ. सामान्य माणसाची सेवा करण्याची संधी आपण आम्हाला देऊन बघितली आणि आता बदल करून बघितलाय. भरपूर लोक इथे शेतकरी असतील, जरी नगरपंचायतच्या प्रचाराला आले, सांगा बरं आत्ता मला वाटतं काहीतरी 300 कोटी विमा ऐकले तुमच्या अकाउंटमध्ये आलाय का नाही माहिती. ताई असताना किती विमा यायचा? होय टोपीवाली बसलेत नाही तर आला का विमा? 2 वर्षात रुपये विमा आला का? ते अतिवृष्टी वगैरे झाली त्याचं काय अनुदान? $20,000 उचलले माझ्या काळात.
मग माझ्या काळात कुणी उचलले काही? एखादा लाख रुपये उचललेले पण असतील की इथं? किती रुपये उचलले तुम्ही तुमच्या मागचे? तुम्ही किती उचलले? 50,000? आणि आता रुपये नाही इकडे कुणी आहे का? क्या जेडीशा कुठ विमा खेती वेती करते की नाही? कुछ विमा उमा होता है कि नहीं? ओ इधर मियाँ बैठे खेती करते क्या करते? आला का रुपया कुणाला? मग तुमच्या तुमच्या घरासमोरची लक्ष्मी बाजूला काढून ठेवून स्वतःच्या गल्ल्यात धरणाऱ्या लोकांना, या आघाडी सरकारला जवाब देण्यासाठी ही पहिली निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपण आपली ताकद दाखवून द्या. आणि येणाऱ्या कधी मतदान 21 तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करा असं आपल्याला आवाहन करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. विनंती आहे आमदार साहेबांना, ताईंना जाऊ द्या आणि आपले जे उमेदवार आहेत त्यांनी व्यासपीठावर थांबा. ताईंना साहेबांना आणि सुरेश अण्णांना पाडदेव सभेला जायचंय, त्यामुळे स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी हार घालण्याचा प्रयत्न करू नका. त्यांनी सांगितलं.